एवढी माफक विनंती करायला मी तुमच्याकडे आलोय. मला वाटतं ह्या विनंतीला मान द्यायचा का नाही, माझ्या मराठी बांधवांना ठरवावं, आपण लढू, एकत्र लढू, मी तुमच्या बरोबर आहे. ठीक आहे, मी करतो, मी उडून पाठवतो, बाकीचं काय मागे मराठा. समाज असा भरकटल्यासारखा नव्हता कदाचित ह्या भारताच्या इतिहासामध्ये. जे माझ्या समाजानं मोर्चे काढले ते अतिशय शिस्तबद्ध कायद्याच्या अधीन राहून काढले. आम्ही शेतकऱ्यावरची बांधावरची पोर आहेत, माझा येणारा मोर्चातला सगळा भाग. त्याला कायदा कानून मागणी काय करायची, मागणी काय करायची काय नाही, त्याचं एकच साधं मागणं होतं. वर्षानुवर्षे शेकडो वर्षे आम्ही भिकारी झालेलो आहे, आम्हाला शैक्षणिक आणि आमचं नोकरीतलं आरक्षण द्या. एवढी माफक अपेक्षा घेऊन आम्ही आलो होतो, अंधपणानं आलो होतो. आणि माझी ह्या सरकारकडं, मी जरी सरकारातला एक भाग असलो तरी पहिलं देणं मी माझ्या समाजाचं लागतो, म्हणून माझ्या ह्या बांधवासमोर आणि कायद्याच्या चौकटीत राहून माझ्या समाजाला जे मागं टिकाऊ आरक्षण जे काय आरक्षण दिलं होतं ते टिकलं नाही, ते टिकाऊ आरक्षण मिळावं ही माझी माफक मागणी. मागं मी यांना बोलवलंय, आजही तेच सांगतोय, माझ्या समाजाचा अंत कुणीही पाहतोय. आणि लवकरात लवकर मी सरकारमध्ये असलो हा दुय्यम भाग आहे, माझा नंतरचा भाग आहे. पहिला मी माझ्या समाजाचं देणं लागतो आणि माझ्या समाजाला, माझ्या तरुण मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माफक अपेक्षा आहे. ते कसं बसवायचं, कशात बसवायचं, काय करायचं, हा सरकारचा आणि कायदे कानून कायदे पंडिताचा तो विषय आहे. पण ही माझी मुलं इथं बसलेली मला पाहुलं नाही, ह्या पडत्या पावसात ही लेकरं इथं बसलेली आहेत आणि यांना सुद्धा मी कळकळीचं आव्हान करतो माझ्या लेकरासारखं. हे प्रश्न इथं बसून सुटणार नाहीत, आपण आपल्या समाजात परत जाऊ, तळमळीने आपण एकत्र लढू, पण स्वतःला त्रागा करून बलिदान द्यायच्या भानगडीत पडू नका. आपण ऑलरेडी 40 आपले उमदे तरुण घालवलेले आहेत, त्यांच्या कुटुंबाच्या अवस्था तुम्ही बघताय. त्या प्रत्येकाच्या मागं आजही मी सह्याद्री बनून उभा आहे, प्रत्येकाची देखभाल करतो, प्रत्येकाचं मागणं ऐकून घेतो, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतो, पण त्याच्या पोटचा गोळा गेल्यानंतर काय असतं त्याच्या आईबापाला जाऊन विचारा. म्हणून आपल्याला जी शिकवण दिलेली आहे महाराजांनी, आपण आपल्या ताकदीनं लढू, पण स्वतःचा छळ करून घेऊ नका. एवढी माफक विनंती करायला मी तुमच्याकडे आलोय. मला वाटतं ह्या विनंतीला मान द्यायचा का नाही, माझ्या मराठी बांधवांना ठरवावं, आपण लढू, एकत्र लढू, मी तुमच्या बरोबर आहे, हे ध्यानात घ्या. पण हे स्वतःला त्रास करून लेकरं बाळ तिथं वाऱ्यावर सोडून तुम्ही बसू नका, एवढी कळकळीचं मी तुम्हाला आवाहन करतो. नाही, यांच्या संवेदना, ह्याच्या भावना आहेत काही, आजच मी आलो, लगेच आता मी पाठवतो, त्यांना कळवतो, त्यांच्याशी चर्चा करतो म्हणणार नाही. कारण 5 मे पासून जसे हे निघालेत तशा प्रत्येक गोष्ट इन्फॉर्मेशन मुख्यमंत्री साहेबांना आम्ही अवेअर केलेलं आहे, उपमुख्यमंत्री साहेबांना आमच्या अवेअर केलेलं आहे, त्यांच्याशी चर्चा होत आहेत, आम्ही चर्चा करतोय. आणि मागच्या 57-58 मोर्चाचा इतिहास बघता, ज्या माझ्या पोरांनी बलिदान दिलेलं आहे, 42-40 माझी मुलं गेली, त्यांच्या कुटुंबाकडं थोडं माझ्या ह्या लेखनानी बघावं एवढी माफक अपेक्षा आहे. आणि स्वतःचा असा हाल करून घेऊ नये हे सांगतो. लढायचं आहे आपल्याला, लढायचं आहे, स्ट्रगल करायचं आहे, देत नाही असा विषयच नाही, आपल्या हक्काचं आहे. मी मागही बोललेलो आहे, माझा समाज हा वतनदार होता महाराष्ट्राचा. महाराष्ट्र आमच्या मराठ्यावरनं महाराष्ट्र पडलेलं नाव आहे, हे ध्यानात घ्या. शेकडो एकराचा माझा वतनदार होता, आज शेकडो वर्षानंतर आज शेकडो एकर जमीन माझी ही एकरावर गुंठ्यावर आलेली आहे आणि त्या घरात 10-20 लेकरं झालेली आहेत. आज एक माणूस तिथं सोडला तर जवळपास बाकीची 70% लोकं ही पुणे मुंबई ठाण्याला इकडं पोटावरती जगायला आम्ही येतोय, आलं लक्षात. आणि तुम्ही आम्हाला वतनदार समजता, ते राहिलेलं नाही परिस्थिती. आणि म्हणून
हे आरक्षणाची आम्ही पोटतिडकीनं मागणी करतोय. आम्हाला ते मिळालं पाहिजे आणि ते वैज्ञानिक पद्धतीने मिळालं पाहिजे. फडणवीस साहेबांनी त्यावेळी सुद्धा आम्हाला ते आरक्षण दिलं. आता पुढच्या सरकारनं तत्कालीन सरकारनं त्यावेळी ते टिकवलं नाही. खरं तर दोष त्यांचा आहे. जर योग्य पद्धतीने केलं, वकील सुद्धा त्या ठिकाणी लढायला नव्हता सुप्रीम कोर्टामध्ये. ही परिस्थिती होती. ही माझ्या बांधवांनाही माहीत आहे. अल लक्षात, निमित्त काय घडलं हे मला माहीत नाही. पण आज वास्तव काय आहे, माझ्या मराठी मुलांना आरक्षण आज नाही ही वास्तव आहे. बरोबर आहे. आणि म्हणून आमच्या आईबाप काय कायदे तंत्र नव्हते, आम्हाला ते येत नाही. हे परत एकदा मी सांगतोय, परत योगेशलाही ते मी बोललोय. माझं एकच मागणं आहे, जे आमचं आरक्षण होतं ते टिकाऊ आरक्षण मला मिळावं. मी ही मागणी करणार नाही वैयक्तिक, त्यांनाही माहीत आहे पहिल्या दिवसापासून. मी माझ्या मागणीवरती ठाम आहे. माझ्या लेकरांना, पुढच्या पिढ्यांना माझं टिकाऊ आरक्षण मिळलं पाहिजे, एवढीच माझी माफक मागणी आहे. आणि ही संवेदनशीलता मी माझ्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालीन आणि याचा निर्णय दोन चार दिवसात मी मेसेज किंवा मी स्वतः परत एकदा येईन आणि ह्या मंडळींना भेटेन.